बातमी पावसाच्या संदर्भातील आहे. गडचिरोलीमध्ये जखमी वडिलांसाठी मुलगा श्रावण बाळबंडलेला आहे. भामरागड तालुक्यामध्ये पुरामुळे अनेक गावं संपर्काच्या बाहेर गेलेली आहेत. शेती कामादरम्यान एक जण जखमी झालेला होता. त्याला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी मुलानं कावड तयार केलं आणि 18 किलोमीटरची पायपीट करत रुग्णालय गाठलेलं आहे. बातमी पावसाच्या संदर्भातील आहे. गडचिरोलीमध्ये जखमी वडिलांसाठी मुलगा श्रावण बाळबंडलेला आहे. भामरागड तालुक्यामध्ये पुरामुळे अनेक गावं संपर्काच्या बाहेर गेलेली आहेत. शेती कामादरम्यान एक जण जखमी झालेला होता. त्याला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी मुलानं कावड तयार केलं आणि 18 किलोमीटरची पायपीट करत रुग्णालय गाठलेलं आहे. बातमी पावसाच्या संदर्भातील आहे. गडचिरोलीमध्ये जखमी वडिलांसाठी मुलगा श्रावण बाळबंडलेला आहे. भामरागड तालुक्यामध्ये पुरामुळे अनेक गावं संपर्काच्या बाहेर गेलेली आहेत. शेती कामादरम्यान एक जण जखमी झालेला होता. त्याला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी मुलानं कावड तयार केलं आणि 18 किलोमीटरची पायपीट करत रुग्णालय गाठलेलं आहे. बातमी पावसाच्या संदर्भातील आहे. गडचिरोलीमध्ये जखमी वडिलांसाठी मुलगा श्रावण बाळबंडलेला आहे. भामरागड तालुक्यामध्ये पुरामुळे अनेक गावं संपर्काच्या बाहेर गेलेली आहेत. शेती कामादरम्यान एक जण जखमी झालेला होता. त्याला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी मुलानं कावड तयार केलं आणि 18 किलोमीटरची पायपीट करत रुग्णालय गाठलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.